सुप्याच्या एम आय डी सीमध्ये सगळे खंडणी बाजार गोळा झालेले आहेत. त्याचा किंवा तरी वेगळा विचार करावा लागेल त्या सगळ्या गुंडगिरीचा आणि खंडणी बाजारांचा. जे मागच्या महसूल मंत्र्यांचे आशीर्वाद ज्यांनी घेतलेत त्यांना सुचलं नाही की महामंडळाची जागा द्यावी 500 एकर. कोण आरोप करतं काय करतं याचं मी फार लक्ष देत नाही. अजून पुष्कळ वेळ निवडणुकीला आहे, अजून बऱ्याच भांगडी पुढे यायचे आहेत. सर, महायुतीच्या काही जागांचा तिढा अजूनही सुटलेला नाही आहे, काय प्रक्रिया सुरू आहे आणि हा तिढा सुटेल का? नाही, आता हे शेवटच्या टप्प्यातले जे दोन मतदान आहेत त्या संदर्भातला काही जागेचा तिढा आहे. सुरुवातीच्या टप्प्यातल्या सगळ्या जागेचे निकाल झालेले आहेत. वाटतं तिन्ही पक्षाची नेते मंडळी या संदर्भात मला वाटतं 1-2 दिवसात निर्णय होईल. खास करून नाशिकच्या जागेची जबाबदारी, नाशिकची जबाबदारी, नाशिकच्या पण जागेचा अजून तिढा सुटलेला नाही. असं की नाशिकच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना जागर आहे की जागा ती आपल्याला मिळाली पाहिजे. कारण नाशिक मतदारसंघामध्ये नाशिक महापालिका आणि ज्या नगरपालिका त्या लोकसभा क्षेत्र देतात साधारण 100च्या वर नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे होते. पण अंतिमतः निर्णय शेवटी पक्षश्रेष्ठी घेतात. जो काही निर्णय होईल त्याप्रमाणे काम करायचं असं आपलं ठरलेलं आहे. रामदास आठवलेंना एकही जागा दिली नाही त्यामुळे कुठेतरी पदाधिकारी नाराज आहेत. शिर्डीत देखील काल एक बैठक झाली रिपाईच्या पदाधिकाऱ्यांची आणि शिर्डीची जागा न सुटल्यामुळे नाराजी व्यक्त केली आणि सोमवारावर इथे उमेदवार आम्ही देऊ असा निर्धार त्यांनी केला. नाही, असं की जागा माटपाडल्या थोड्याशा राजी नाराजीची प्रश्न आहेत. परंतु माननीय आठवले साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत, मला वाटतं त्यांची आणि आमच्या वरिष्ठ पातळीवर नेत्यांची बैठक झाली आहे आणि त्यामुळे मला वाटतं कार्यकर्त्यांना माझा हाच आग्रह आहे, विनंती आहे की जो काही निर्णय शेवटी राज्य पातळीवर होतो त्याप्रमाणे आपण पुढे गेलं पाहिजे. दक्षिण मतदारसंघात प्रचाराचाही वेग धरला आहे. निलेश लंकेने पुन्हा तुमच्या हवाई सफरीवरून एकदा टीका केली आहे. नाही, शेवटी असं आहे की प्रत्येकाची एक क्षमता असते, वैचारिक विचार करण्याची सुद्धा क्षमता लागते. नवटंग्या करून काही काळ लोकांचं मनोरंजन होईल पण ते असं आहे की जनतेला माहीत आहे कोण काम करतं काय करतं. त्यामुळे मला वाटतं कोणावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा जनतेच्या न्यायालयात जाऊन आपण मतं मागतो आणि जनता निश्चितपणे त्यामध्ये डॉक्टर सुजय निवडून देतील याच्याबद्दल काही संदेह नाही आहे. निलेश लंकेंनी असं देखील म्हटले की तुम्ही खासदार दक्षिणीच्या आहात, मात्र ज्यावेळेस नरेंद्र मोदी येतात त्यावेळेस त्यांना उत्तरेत घेऊन नेलं जातं, अमित शहांना उत्तरेत नेलं जातं, राजनाथ सिंहांना उत्तरेत नेलं जातं. मला वाटतं ते आता पहिल्यांदा ते मित्रपक्षाचे सहकारी होते, तोपर्यंत त्यांना आक्षेप नव्हता. आता ती मला वाटतं विरोधी पक्षाची भूमिका काही लोकांनी केली पाहिजे. काही नगर उत्तर आणि दक्षिणेचा प्रश्नच नाही आहे. प्रधानमंत्री आदरणीय प्रधानमंत्री आपल्या जिल्ह्यात येतात त्यात सगळ्यांना अभिमान आहे. किंवा सहकार परिषद जो सहकारी कारखान्या उगम प्रवार नगरला झाला, देशातली सहकार चळवळ जिथं सुरू झाली तिथं अमित शहा येत आहे, त्यात काय म्हणजे वेगळ्यापणा काय? जिल्ह्याचं भूषणच आहे ते. आणि त्यामुळे राजनाथ सिंगांना आपण विनंती केली, डॉक्टर सुजयने पुढाकार घेतला, म्हणून तर के रेंजेसचा प्रश्न आता निकाल निघेल ना. शेवटी ते प्रवारनगरला आले पद्मश्रींच्या जयंतीच्या निमित्तानं आणि त्यामुळे निदान आता त्यांच्या पुढाकारानं के रेंजेसच्या प्रश्नाला चालना मिळेल. मला वाटतं की ही संकुचित वृत्तीनं काम करणारे जी लोकं आहेत काळाच्या ओघात त्या संदर्भात मी विस्तारण बोलेल. परंतु मला वाटतं देशाचे नेते ज्यावेळी येतात त्यावेळी तो संकुचित दृष्टिकोन ठेवणं उचित नाही. नाही, असं गेल्या आठवड्यामध्येच आमचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्याकडे बैठक झाली, काही विषय समज गैरसमज ते दूर झालेत. शिंदे साहेब हे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आहेत. निश्चितपणे आता भारतीय जनता पक्षाचे सगळे कार्यकर्ते सगळे पदाधिकारी एक दिलाने आता पक्षाच्या उमेदवारासाठी कामाला लागलेले आहेत याचं एक समाधान आहे. सर, नगर आणि शिर्डीमध्ये MIDC उभारलेली आहे, त्यात आपला मोठा वाटा आहे. मात्र निलेश लंकेंनी काल म्हटलं की तालुका तालुक्यात मी MIDC उभारली, हे शक्य आहे सर किंवा इतक्या दिवस त्यांना कोणी थांबवलं? मला खरं कधी ते विनोद करू शकतात त्याचं मला आश्चर्य वाटतं. त्यामुळे असं आहे की
सुप्याच्या एम आय डी सीमध्ये सगळे खंडणी बाजारगोळा झालेले आहेत. त्याचा किंवा तरी वेगळा विचार करावा लागेल त्या सगळ्या गुंडगिरीचा आणि खंडणी बाजारांचा. परंतु जिल्ह्यामध्ये आज एक औद्योगिक वातावरण तयार उभं राहत आहे. शिर्डीमध्ये जे मागच्या महसूल मंत्र्यांचे आशीर्वाद ज्यांनी घेतलेत त्यांना सुचलं नाही की महामंडळाची जागा द्यावी 500 एकर, बेलवंडीची 600 एकर द्यावी. आपण विनामूल्य दिली कारण जमिनीचे भाव कमी ठेवल्यामुळे उद्योजक अधिक आकर्षित होतील यायला. नगरच्या एम आय डी शेजारची जी 600 एकर जमीन होती महसूल विभागाची ती आपण दिली. त्यातून जिल्ह्याच्या औद्योगिकरणालाच वाढ येणार आहे. सुप्याच्या एम आय डी सीला सुद्धा उद्या विस्तारवाढी करता मी आता मान्यता दिलेली आहे. मला वाटतं औद्योगिक विकासाला वेग येणं आणि जिल्ह्यातल्या तरुणांना रोजगार निर्माण होणं याला प्राधान्य देऊन आपण पुढे कामाला सुरुवात केलेली आहे. कोण आरोप करतं काय करतं याचं मी फार लक्ष देत नाही. अजून पुष्कळ वेळ निवडणुकीला आहे, अजून बऱ्याच भांगडी पुढे यायच्या आहेत. ते आपण काळाज वगैरे सांगू आपण लोकांना. नाही असं काही कल्पना नाही मला त्याची. मी त्या कोर कमिटीत नसल्यामुळे तिथे आता नेमकी त्या स्तरावर काय निर्णय होतो किंवा मनसेच्या मनसेबरोबर काय चर्चा होते याची आता मला खरं कल्पना नाही आहे. पण निश्चितपणे महायुतीमध्ये मनसे राहतील याच्याबद्दल मला वाटतं आम्ही पूर्णतः आशावादी आहोत. ठीक आहे.